जीवन जगत असताना वाईट मार्गाकडे वळणारी पावले चांगल्या रस्त्यावर आणण्याकरिता सर्व मिळून कार्य केल्यास देशाचे भविष्य आणखी उज्ज्वल होऊ शकते. आपल्या देशासारखे दयाळू व प्रेमळ लोक जगात नाही. आपण सर्व एकाच देवाची लेकरं आहोत. मस्जिदमध्ये कोणीही येऊन प्रार्थना करू शकतो. मस्जिद हे ईश्वराचे घर आहे. येथे पवित्र मनाने येणाऱ्या कोणालाही मनाई नाही. आपण एकाच परिवारातले असून सामाजिक एकात्मतेचा संदेश जनसामान्यात जाण्याकरिता मूर्तिजापूर येथील दारुल उलूम मदरसा येथे सामूहिक ईद मिलन कार्यक्रम ठेवून बंधुता जोपासण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना देशाचे चांगले नागरिक व्हावे म्हणून शक्य ते सर्व काही शिक्षण दिले जाते, असे प्रतिपादन मदरसा दारुल उलूम वेलफेअर एज्युकेशन सोसायटी सोनोरीचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद रोशम शाह कासमी यांनी केले. ते मदरसा येथे आयोजित ईद मिलन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ईद मिलन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते, काझी नजीमुद्दीन आगा, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्वाडे, ग्रामीणचे ठाणेदार शेख रहीम, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, नायब तहसीलदार वैभव फरताडे, पोलीस उपनिरीक्षक शेख यांची उपस्थिती होती. यावेळी विचार व्यक्त करताना आगा मौलाने यांनी पवित्र कुराणचे महत्व समजावून सांगितले. उपविभागीय अधिकारी मोहिते यांनी सांगितले की जीवनात शिक्षणाचे फार मोठे महत्व असून महान वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम हे अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षणाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत परिश्रम घेऊन पोहोचले. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून समाज आणि देशाच्या विकासाकरिता हातभार लावावा. तर ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांनी सांगितले की मूर्तिजापूर तालुक्यातील सोनवरी येथील दारुल उलूम मदरसा सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असून मदरसातर्फे दवाखाना, अनाथ गरीब मुलांचे मोफत शिक्षण व संगोपन, पाणी टंचाईच्या काळात तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मोफत टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा, असे विविध सामाजिक उपक्रम मदरसामधून राबवल्या जातात आणि त्यातूनच खरा एकतेचा संदेश कृतीतून दिला जातो. त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. यापासून इतरांनी दखल बोध घेतला पाहिजे. अप्रिय गोष्टींना बळी न पडता एकता जोपासली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर जहूद अहमद यांनी केले. मदरशातील सर्व विद्यार्थ्यांनी मेरे प्यारे वतन तू सलामत रहे हे देशभक्ती गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला सर्व स्तरावरील मान्यवर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, नगरसेवक, सरपंच, गावकरी यांची उपस्थिती होती. या सोहळ्याचे आभार हाफिज नवीन यांनी व्यक्त केले. सर्व उपस्थितांनी शिरखुम्याचा लाभ घेतला. उपस्थितांनी आपली ठेव आपल्या सेवेत हे पुस्तक भेट देण्यात आली.